नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज मी मटकीची भजी बनवणार आहे, जी खूप पौष्टिक असते मटकी, तर तिची मी आज भजी बनवणार आहे. खूप छान कुरकुरीत आणि चविष्ट अशी भजी झाली होती. तुम्हालासुद्धा ही भजी नक्की आवडेल, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी मटकी घेतलेली आहे आणि मटकीला तुम्ही बघू शकता छान मोक आलेले आहेत आणि मी साली सकट ती मटकी घेतलेली आहे. मी साल वगैरे काढलेली नाही आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक मिरची कट करून टाकलेली आहे. त्याच्यानंतर छोट्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे कट करून. त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. तर इथे आता सर्व ॲड करून झालेलं आहे. तर आपण हे छान आधी मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. तर हे सर्व छान आता मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा धने पूड मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा तिखट मसाला, म्हणजे जो आपण रेग्युलर जेवणात यूज करतो तो मसाला घेतलेला आहे. आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात पूर्ण. आणि हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत. तर इथे पूर्ण मसाले मी ह्या मटकीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत. तर आता मी ह्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहे. तुम्ही किती मटकीची भजी बनवणार आहात त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन ॲड करा. तर इथे मी तीन चमचे, मोठे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे. तर इथे मोठे तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही किती बनवणार आहात त्यानुसार तुम्ही बेसन कमी जास्त करू शकता. तर इथे तीन चमचे बेसन घेऊन झालेलं आहे. तर आधी हा बेसन आपण पूर्ण मटकीमध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाला मटकी जे काही आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेसन आपल्याला आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता बेसन पूर्ण मी त्या मटकीमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता थोडं थोडं पाणी ओतून आपण हे छान बॅटर तयार करून घेणार आहोत. पाणी एकदाच ओतायचं नाही आहे, पाणी थोडं थोडं ओतायचं आहे. आणि आपल्याला हे भजीचं बॅटर एकदम पातळ असं नाही करायचं आहे, जाड असं ठेवायचं आहे, म्हणजे भजी खूप छान तयार होईल आणि कुरकुरीत छान क्रिस्पी होईल. तर इथे आता थोडं थोडं पाणी ओतून मी भजीचं बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की भजीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि मी जाड असं ठेवलेलं आहे, एकदम पातळ असं बनवलेलं नाही आहे. तर इथे आता भजीचं बॅटर छान तयार झालेलं आहे. तर आता हे आपण छान तळण्यासाठी घेऊयात. तर आधी आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मंदाचीवरती ही भजी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे, छान क्रिस्पी कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे आता मी भजी सोडून देते तेलामध्ये छान फ्राय होण्यासाठी. मटकीची भजी खूप छान लागते आणि मटकी पौष्टिक असते, त्याच्यामुळे खायलासुद्धा खूप छान लागते आणि खाल्लेलीसुद्धा चांगली असते. कोणाला जर मटकी आवडत नसेल तर तुम्ही त्यांना मटकीची भजी खायला देऊन बघा, त्यांना नक्की आवडेल, कारण खरंच खूप छान झाली होती मटकीची भजी. तर इथे आता एक साईड आपली झालेली आहे, तर तशीच मी दुसरी साईडसुद्धा पलटून घेतलेली आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपण तशीच छान फ्राय करून घेऊयात. सर्व साईडने आपल्याला ती छान फ्राय करून घ्यायची आहे आणि आतली साईडसुद्धा आपल्याला खूप छान फ्राय करून घ्यायची. आतली साईडसुद्धा शिजली पाहिजे, त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर इथे आता पुन्हा मी दुसरी साईड पलटून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता की भजी आपली छान तयार झालेली आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली मटकीची भजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा मटकीची आमटी किंवा मटकीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मटकीची भजी नक्की ट्राय करून बघा. खूप सिंपल आणि सोपी आहे. आणि इथे मी मोक आलेली मटकी घेतलेली आहे, साल वगैरे काढलेले नाही आहेत. सो त्याच्यामुळे तुम्ही पण तशीच घ्या, चवीला खूप छान लागते. तर भेटत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.